नमस्कार, न्यूज डंका मध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचं वातावरण आहे. घराघरामध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा होतोय आणि सार्वजनिक स्तरावर सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातोय. पण अर्थात करोनाचे काही निर्बंध असल्यामुळे थोड्याशा मर्यादा आहेत, पण प्रत्येकालाच या करोनाच्या सावटातून थोडंसं एक दिलासा हवाय आणि म्हणून गणेशोत्सवाचा आनंद प्रत्येक जण घेतोय आपापल्या पद्धतीने. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव आहेच, पूर्ण देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये साजरा होतोय. पण आज आपण आपल्या या गाठीभेटी कार्यक्रमामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतोय ते जाणून घ्यायचे, आणि ते आपल्याला सगळ्यांना आवडेल की तिकडच्या जो स्वरूप आहे गणेशोत्सवाचं ते कसं आहे, करोनामध्ये कोणत्या प्रकारचे निर्बंध आलेले आहेत आणि आतापर्यंत कशा पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा होत गेलेला आहे हे जाणून घ्यायचे. आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सिडनीमध्ये स्थायिक असलेल्या निलिमा बेर्डे. नमस्कार नमस्कार निलिमा जी. नमस्कार महेश. सुरुवातीला मी निलिमाजींची ओळख करून देतो आणि नंतर आपण आपल्या गप्पांकडे बोलूया. निलिमा बेर्डे या सिडनीमध्ये 1998 पासून स्थायिक आहेत आणि तिथे वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये त्या सहभागी असतात. त्यांचे पती प्रशांत, मुलगी तनया आणि अनिका यांच्या सोबत त्या तिथे राहतात. मराठी असोसिएशन ही निगडीत आहेत, त्या समितीच्या सदस्या सुद्धा आहेत, त्या राहिलेल्या आहेत. आणि सखी ग सखी या स्त्रियांनी स्त्रियांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाच्या सुद्धा त्या संस्थापक आहेत, संस्थापक सदस्य म्हणता येईल. ते सुद्धा काम त्या करत आलेले आहेत. नंतर अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनामध्ये त्या सहभागी होत असतात. आणि सुखांशी भांडतो आम्ही हे जे लोकप्रिय नाटक आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा त्यांचे 4 प्रयोग त्यांनी या नाटकाचे केलेत आणि त्याचबरोबर दिल्ली भोपाळ येथे सुद्धा प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे एकूणच सामाजिक सांस्कृतिक अशा कार्यामध्ये त्या सहभागी असतात आणि त्यामुळे गणेशोत्सवाविषयी त्यांच्याकडून जाणून घ्यायला आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल. निलिमाजी, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत न्यूज अंकामध्ये. धन्यवाद. तर आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे, अर्थात वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा काही लेखांच्या माध्यमातून आम्ही ऐकत असतो ऑस्ट्रेलियामध्ये होणारा जो गणेशोत्सव आहे त्याविषयी. पण आता तुमच्याकडून ऐकून घ्यायला आम्हाला आवडेल की कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा होतो एरवी. आता नंतर आपण त्या करोनातल्या काळात कसा साजरा होतो ते विचारूच, पण एकंदरीत कसा साजरा होतो. ऑस्ट्रेलियात आता बऱ्यापैकी म्हणजे स्पेशली सिडनीमध्ये बऱ्यापैकी आता गणेशोत्सवाचं प्रमाण सगळीकडेच वाढलंय. म्हणजे घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती सुद्धा. पूर्वी जेव्हा मी आले तेव्हा साधारण मंदिरांमध्ये गणेशोत्सव साजरा व्हायचा. साधारण गणपती आल्यानंतर किंवा बसल्यानंतरचा पहिला जो रविवार असतो त्या दिवशी गणपतीची स्थापना आणि विसर्जन त्याच दिवशी व्हायचं. कारण एरवी वर्क डेजमुळे लोकांना ते शक्य नसायचं, त्याच्यामुळे लोक फक्त मंदिरात जाऊन त्या दिवशी गणपती महाप्रसाद आणि विसर्जन असा कार्यक्रम असायचा. पण आत्ता काही वर्षात चित्र खूप बदललंय आणि मला सांगायला आनंद होतो की बऱ्याच वेळा आपण भारतात आहोत अशी अशी जाणीव होते की घरोघरी गणपती आहेत, 1.5 दिवसाचे आहेत, 5 दिवसाचे आहेत, 11 दिवसाचे आहेत, गौरी गणपती असतात. त्याच्यामुळे वातावरण अतिशय उत्साहाचं असतं. प्रत्येकाचं त्याच्यासाठी प्लॅनिंग आणि आधीपासून पूर्वतयारीची सुरुवात झालेली असते महिनाभर आधीपासून. मूर्त्या आता छान आपल्याकडे इथे मिळायला लागल्यात. पूर्वी तो एक मोठा प्रश्न होता, पण आता काही भारतातून मूर्त्या येतात शाळूच्या आणि इथे महेंद्र गवाणकर म्हणून आहेत. तर ते बेसिकली कोकणातले, पण पेणला त्यांच्या भाऊ आणि वडील मला वाटतं पूर्वी पेणला त्यांच्या शाळेत गणेश मूर्ती करायचे, अजूनही चालू आहे तिथे. पण इथे ते आल्यानंतर त्यांनी त्यांना ते असं हे झालं की आपण ते कंटिन्यू करायला पाहिजे, आपल्याकडे आहे आणि ती शाळूची मूर्ती इथे मिळणं याच्यासारखं दुसरं आमचं भाग्य नाही. आणि त्याच्यामुळे आत्ता जी तुम्ही बघताय मूर्ती आमची तर ती सुद्धा त्यांनी केली आहे आणि अतिशय सुंदर असं काम ते करतायत. तुम्ही जे त्याच्यामुळे सुरुवातीला जो उल्लेख केला की 1998 ला जेव्हा तुम्ही आलात सिडनीमध्ये, तर तेव्हाची परिस्थिती म्हणजे गणेशोत्सवाच्या बद्दल बोलायचं झालं तर कमी प्रमाणात होतं, पण आज बऱ्याच घराघरांमध्ये आणि सार्वजनिक स्तरावर साजरा केला. तर
तर तेव्हा काय नेमकी परिस्थिती होती? म्हणजे तुम्ही आल्या आल्या सुरुवात केली होती का गणेशोत्सवाला, आणि तेव्हा किती प्रमाणात साजरा केला जातो? नाही, आम्ही साधारण एक 7 वर्षापूर्वी गणेशोत्सव म्हणजे आमच्याकडे घरी गणपती आणायला सुरुवात केली. आणि त्याचं पण असंच झालं की मुलींना स्पेशली, बाकी बाहेर गणपतीला आपण जातो, आपल्याकडे बाप्पा का नाही आणायचा असा एक हे होता. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भारतात आपल्या सगळ्यांचं, जरी मुंबईत आपण आलो तरी सुद्धा गावाला आपला सगळ्यांचा सामायिक एक कुटुंबाचा गणपती असतो. आणि अजूनही आमच्याकडे म्हणजे माझे दीर सगळे गावाला जाऊन गणपती उत्सव साजरा करतात. त्याच्यामुळे कुठेतरी मनाला असं वाटत होतं की आपण इकडे गणपती आणला तर ते कुठेतरी आपण वेगळा आपला गणपती आणतोय अशी भावना कुठेतरी आत होत होती. पण शेवटी आपण म्हणतो तसं की गणपती बाप्पाची इच्छा असल्यानंतर त्याच्या इच्छेसमोर आपण काही करू शकत नाही, असे काही प्रसंग आले आणि गणपती बाप्पानी स्वतःहूनच, आपण म्हणायला हरकत नाही, तशी इच्छा झाली आम्हाला. आणि मग आम्ही 1-7 वर्ष झाली आम्ही गणपती आणतोय. पण जसा तुम्ही प्रश्न विचारला तसा की पूर्वी घरोघरी गणपती तर नव्हतेच, काही तुरळक फॅमिलीज होत्या की ज्यांच्याकडे गणपती आणायचे ते, किंवा मग घरातल्या मूर्तीची पूजा करायचे. पण खूप म्हणजे खूप म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या फॅमिलीज असतील. मग आम्ही काय करायचो की प्रत्येकाच्या घरी एक एक दिवस संध्याकाळी आरती करायची, महाप्रसाद करायचा, म्हणजे थोडस एक वातावरण निर्माण होण्यासाठी. आणि मग अशी म्हटलं तसं की मोठी जी मंदिरं दोन होती, एक अवनला आणि एक हेलन्सबर्ग म्हणून मंदिर आहे, मुरुगन टेम्पल, तिथे हे मोठ्या प्रमाणावर एका दिवसाचे व्हायचे उत्सव. मग तिथे सगळेजण जायचे, मग तिथे थोडा जरा तो एक माहोल तयार व्हायचा. आणि त्याच्यानंतर काही वर्षापूर्वी मिंटो म्हणून एक सबब आहे, तर तिथे एक नवीन शंकराचं मंदिर तयार झालं म्हणजे बांधलं. आणि मग तिथे आपल्या मराठी पद्धतीने गणपतीची स्थापना करून 11 दिवसाचा गणपती, महाप्रसाद, त्याच्यात अथर्वशीर्षाची आवर्तनं, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन संध्या, ढोल ताशा, असा एक भरगच्च 11 दिवसाचा कार्यक्रम, अशी सुरुवात झाली. त्याच्यामुळे मग रुटीन असं होतं की 1.5 दिवसाचे साधारण गणपती ज्यांच्याकडे असायचे त्यांच्याकडे पहिल्या दिवशी जायचं आणि मग दुसऱ्या दिवशीपासून मंदिरात संध्याकाळी आरतीला सगळेजण आम्ही भेटायचो. पण आता घरोघरी गणपती झाल्यामुळे आता प्रश्न असा येतो की पहिल्यांदा 1.5 दिवसाचे ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे जायचं, मग 5 दिवसाचे, मग 7 दिवसाचे, मग 11 दिवसाचे, आणि मग मंदिरातले कार्यक्रम ऍडजस्ट करायचे. त्याच्यामुळे अतिशय म्हणजे खूप लोकांकडे गणपती असतात आणि वातावरण अतिशय सुंदर असतं आणि खूप मजा येते. त्याच्यामुळे मुलांना पण एक कळतं की आपण आपले उत्सव कसे साजरे करायला पाहिजेत. आपण जे जे अनुभवलंय भारतात ते मुलांना आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून ते पुढच्या पिढीपर्यंत आपण पोचू शकू आणि आपली संस्कृती आपण टिकवून ठेवू शकू. नक्कीच, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने घरी घरी जाणं, म्हणजे 1.5 दिवसाचा गणपती असेल तर पहिल्या दिवशी काही जणांकडे जाणं, नंतर 5 दिवसाचा असेल त्यांच्याकडे जाणं, तर हे जसं भारतामध्ये होतं की गणपती वेगवेगळे सार्वजनिक गणपती असतील, आता करोनामुळे थोड्या मर्यादा आहेत, पण नाहीतर वेगवेगळ्या मंडळांनी स्थापन केलेल्या मूर्ती असतील त्या बघायला जाणं, त्यांनी जे काही वेगवेगळ्या तिथे कलाकुसर केलेली आहे ती बघायला जाणं, तर असं एक पूर्वी असायचं, म्हणजे सगळे कुटुंबाच्या कुटुंब रात्री फिरायला जात असत, गणपती बघत असत, तर तोच एक अनुभव तुम्ही सुद्धा तिथे घेताय, तर निश्चितच त्याबद्दल आनंद आहे. पण आता हे जे करोनाचं जे वातावरण आहे त्या वातावरणात काय बदल झालेले आहेत, त्यामुळे किती मर्यादा आलेल्या आहेत? गेल्या वर्षी आणि या वर्षी याच्यातही खूप फरक पडला खरं म्हणाल तर. कारण गेल्या वर्षी इथे कंडिशन्स बेटर होत्या, म्हणजे एवढं स्ट्रिक्ट लॉकडाऊन नव्हतं, त्याच्यामुळे मंदिरात गणपती बसत होता, बसला होता. आणि काही काय म्हणू आपण त्याला, लिमिटेशन्स होते, पण तरी सुद्धा मंदिरात लोक जाऊ शकत होती, दर्शन घ्यायला जाऊ शकत होती. पण या वर्षी स्पेशली जून पासून आमच्याकडे खूप स्ट्रिक्ट लॉकडाऊन सुरू झालं, त्याच्यामुळे आता आम्हाला कोणाकडे जाता येत नाहीये, कोणाला बोलवता येत नाहीये. त्याच्यामुळे या वर्षी मंदिरात सुद्धा गणपती आम्हाला बसवता आला नाहीये. त्याच्यामुळे तो गणपती मग आता एक फॅमिली आहे त्यांनी त्यांच्या घरी या वर्षी बसवलाय. आणि मग झूम वरती संध्याकाळची आरती, भजन संध्याचा कार्यक्रम वगैरे जे कार्यक्रम प्लॅन असतात तर ते आता या वर्षी झूम वरतीच करायचा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून त्याच्यात खंड पडणार नाही
आणि घरी बसून सगळ्यांना दर्शन होईल. तीच अवस्था घरच्या गणपतींची पण आहे की सगळी तयारी झालेली आहे पण नेहमीसारखे मित्रमंडळी आणि आप्तस्वकीय नाही आहे तिथे. पण तसंच की संध्याकाळची आरती किंवा झूमनी काही मिटिंग्स आम्ही प्लॅन करून जेवढ्या लोकांना दर्शन देता येईल किंवा ते असल्याचा एक आम्हाला अनुभव घेता येईल. कारण खूप कठीण असतं की काल फॉर एक्झाम्पल काल सकाळपासून आम्ही सगळी तयारी करतोय, पूजा झाली, पण तरी सुद्धा कुठेतरी तो एक जो मिसिंग पार्ट होता तो सारखा जाणवत होता. पण मग काल संध्याकाळी आमची झूमवरती आरती झाली, मग पहिल्यांदा असं झालं की भारतातले नातेवाईक मित्र मैत्रिणी त्यांनी पण जॉईन केलं आणि खूप छान वाटलं. त्याच्यानंतर मग असं वाटलं, काही वेळा असं वाटलं की अरे म्हणजे सगळे इथेच आहेत आणि खूप छान फिलिंग होतं. आता परिस्थितीनुसार आपल्याला काळाप्रमाणे बदल हे स्वतः करून घ्यायलाच हवेत आणि शेवटी परिस्थिती आहे त्याला आपल्याला सामोरं जायला पाहिजे. आणि जर आता आपण ते निर्बंध नीट पाळले तरच यातून लवकर आपली सुटका होऊ शकते. त्याच्यामुळे पप्पाकडे तीच प्रार्थना आहे की लवकरात लवकर आम्हाला ह्याच्यातून तू मुक्त कर आणि पुढच्या वर्षी आपण जसा नेहमी आनंदाने सगळ्यांबरोबर हा उत्सव साजरा करतो तसंच आपल्याला छान एन्जॉय करता येईल. जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की ढोल ताशे असतील किंवा मिरवणुका असतील, जसं भारतामध्ये ते एक वातावरण असतं पण आता करोनामुळे त्याच्या मर्यादा आलेल्या आहेत, पण तुमच्या इथे कशा पद्धतीने ढोल ताशा आणि सगळं व्यवस्थापन कसं केलं जातं? म्हणजे किती तसे पथक आहेत आणि कुठून ते येतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्यांचं कसं व्यवस्थापन? सध्या माझ्या माहितीप्रमाणे दोन पथकं आहेत आणि त्याच्यापैकी एक जी मला चांगली माहिती आहे ती शिवगर्जना जी आमच्या भागात असते आहे. तर ते बेसिकली ज्यांना ही शिकण्याची आवड आहे तर त्या सगळ्यांचं ते रजिस्ट्रेशन करून घेतात आणि मग पार्कमध्ये मला वाटतं साधारण रविवारी विकेंडला त्यांच्या प्रॅक्टिसेस चालू असतात. मग तेव्हा ते सगळे ढोल ताशे बांधून त्याची प्रॅक्टिस करून मग असे आपले गणपती उत्सव असू देत किंवा इतर काही ओकेजन्स असतील जिथे आपल्याला भारतीय परंपरा किंवा आपल्या गोष्टी आपल्याला रिप्रेझेंट करता येतील अशा ठिकाणून त्यांना मग आमंत्रण पण येतात आणि लोकांना खूप आवडतं. म्हणजे इथल्या लोकांना ते जे बिट्स आहेत ते जेवढे आपल्याला भावतात तेवढे त्यांनाही भावतात आणि ते म्हणतात युअर कल्चर इज सो कलरफुल आणि तुमच्यात एवढी छान म्हणजे एनर्जी असते की आम्हाला पण असं वाटतं की अरे आपण पण काहीतरी असं केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा परत की या ज्या गोष्टी आहेत त्या इथे अवेलेबल आहेत आणि काही उत्साही लोक जे आहेत ज्यांना वाटतं की येतं बेसिकली त्यांनी या गोष्टी त्यांच्या लहानपणी केल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांना पुढे हे मिळायला पाहिजे. तर अशा प्रकारे काही थोडे ढोल ताशा अशी सुरुवात झाली पण आता भरपूर ढोल ताशा आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय करतो. म्हणजे मिरवणूक हा जो एक हे असतो लेझिम ढोल ताशा म्हणजे संपला सगळं की मस्त मजा येते आणि मुलं पण एन्जॉय करतात. मुलांना पण त्यातली मजा आता कळायला लागले त्याच्यामुळे ते पण वाट बघत असतात. नाही खरोखर म्हणजे ही परंपरा जपणं खूपच गरजेचं आहे आणि पुढच्या पिढीला आपण हा वारसा देणं आवश्यक आहे. आता जसं तुम्ही म्हणालात की इकडचे ऑस्ट्रेलियन जे मूळ नागरिक आहेत ते सुद्धा आपल्या या संस्कृतीबद्दल खूपच त्यांच्यामध्ये कुतूहल आहे, त्यांना सुद्धा खूप वाटतं की कशा पद्धतीने तुम्ही सगळं साजरं करता, तर सरकारकडून कशा पद्धतीने सहाय्य मिळतं तुम्हाला किंवा त्यांच्याकडून कोणते नियम आणि त्या सगळ्या बंधनात राहून तुम्ही कसं करतात? खूपच छान. म्हणजे मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद होतोय की ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला तुमच्या कुठल्याही सणवार असो किंवा आपले आपले सण असू देत किंवा आपल्या परंपरा असू देत किंवा रिलिजियस गोष्टी असू देत कुठल्याही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कुठलीही बंधनं नाही आहेत आणि जेवढा सपोर्ट ते करू शकतात तेवढा सपोर्ट ते करतात. अर्थात काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमांमध्ये राहून तुम्हाला कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल आता आपण उदाहरणच घेतलं तर ढोल ताशाचं आहे, मग तिथे थोडंसं नॉईज पोल्युशन आहे, मग अशा वेळी तुम्हाला काही वेळा आहेत त्याचं निर्बंध आहे किंवा मग तुम्हाला काउन्सिलकडून त्याची परमिशन घ्यावी लागते.
पण तसा म्हणाल तर अशी कुठली बंधनं त्यांनी आपल्यावरती लादलेली नाहीयेत किंवा कोणावरच नाहीयेत, की जर तुम्ही ते व्यवस्थित प्रेझेंट केलं आणि तुम्ही जर त्यांना व्यवस्थित ते समजवून सांगितलं तर ते नक्कीच तुम्हाला सपोर्ट करतात. म्हणजे मी म्हणेन इथे मराठी शाळा चालते, दिवाळीला बऱ्याच ठिकाणी डेकोरेशन असतं आणि इवन प्राईम मिनिस्टर सुद्धा ते बऱ्यापैकी अक्नॉलेज करतात आणि पार्टिसिपेट करायचा प्रयत्न करतात जिथे जिथे त्यांना शक्य असतं तिथे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट खूप छान सपोर्ट करतं, त्याबद्दल अजिबातच शंका नाही. वी आर सो फॉर्च्युनेट फॉर दॅट. खरोखरच म्हणजे तो एक सपोर्ट किंवा पाठिंबा असेल तर आपला उत्साह आणखी द्विगुणित होतो. नक्कीच कोणते अर्थात सगळे नियम जे आहेत ते पाळूनच आपल्याला करणं आवश्यक आहे. कुठेही भारतामध्ये असेल तरी ते नियम पाळावेच लागतात. बरं, आता गणेशोत्सव म्हटल्यानंतर मोदक हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे, गणपतीचा आवडता पदार्थ. तर तुमच्या इथे कशा पद्धतीने हे सगळे मोदक उपलब्ध होतात? घरगुती घराघरामध्ये ते तयार केले जात असतील, पण आज जसं भारतामध्ये विविध ठिकाणी दुकानांमध्ये उपलब्ध होतात, तसं तिकडे काय आहे सध्या? खूप चांगला प्रश्न आहे खरं तर. कधी कधी ना असं वाटतं की आपल्याला खरं तर बाहेर गोष्टी उपलब्ध नसतात, ते कधी कधी खूप चांगलं असतं कारण त्यामुळे आपण घरी त्या गोष्टी करतो. तर इथे आत्ता खूप परिस्थिती बदलली आहे. मी जेव्हा आले तेव्हा खूप गोष्टी ज्या होत्या, आपले खाद्यपदार्थ होते म्हणजे बेसिक गोष्टी, आपण जर घेतलं गव्हाचं पीठ तर ते पण चांगल्या प्रतीचं गव्हाचं पीठ आपल्याला अवेलेबल नव्हतं. इंडियन स्टोर्स, ग्रोसरी स्टोर्स पण खूप दूर दूर असायचे, त्याच्यामुळे मग महिन्यातनं एकदा किंवा 2 आठवड्यातनं एकदा असं जाऊन आणावं लागायचं. पण आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. आता कोपऱ्या कोपऱ्यावरती आपल्याला इंडियन ग्रोसरी शॉप्स अवेलेबल आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स आहेत जिथे मोदक किंवा महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्हाला मिळू शकतात. आपल्या साड्या, ड्रेसेस इथपासून सगळं व्यवस्थित मिळतं. त्याच्यामुळे आत्ता परिस्थिती खूप बदलली आहे. पण तरी सुद्धा बरेचसे लोक इथे जे आहेत ते आपले पदार्थ शक्यतो आपण घरीच करावे, की परत म्हटलं तसं की आपण जेव्हा या गोष्टी घरी करतो तेव्हाच त्या मुलांना कशा करायच्या, किंवा त्याची जी वातावरण निर्मिती असते ती एक वेगळी बाजू असते त्याला. त्याच्यामुळे सगळे लोक शक्यतो घरी सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. पण सध्या आहेत शक्य काही आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांनी हा बिझनेस म्हणून सुरू केलाय, की जिथे आपल्याला मोदक, पुरणपोळ्या याच्यासारखे आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. त्याच्यामुळे दिवाळीला म्हणा फराळ, अगदीच सगळे पदार्थ नाही जमले तरी पण अगदी 4 पदार्थ आपण घरातले केले आणि मग अनारसे वगैरे असे जे पदार्थ आहेत की जे थोडे किचकट आहेत किंवा जमतातच असं नाही, मग ते पदार्थ आपण बाहेरून ऑर्डर करून घेऊ शकतो. आणि तसंच आता इंडियातून पण बऱ्याच वेळा हे पदार्थ आपल्याला इथे अवेलेबल होऊ शकतात. त्याच्यामुळे आता परिस्थिती खूप बदलली आहे, म्हणजे अगदी डिंकापासून ते धुपापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला इथे शक्य होत आहेत आता. खरोखरच म्हणजे परिस्थिती बदललेली आहे आणि आणखीच हे सगळं उपलब्ध होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, आणि त्यातूनच पुढे उत्साह जो आहे तो आणखी त्यामुळे वाढतो नक्कीच. आता जसं भारतामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, काय नाटक ठेवण्यात येतं किंवा कुठे चित्रपटांचं आयोजन केलं जातं, नृत्याचे कार्यक्रम होतात किंवा काही वक्तृत्व स्पर्धा होत असतील, तर तुमच्या इथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं कशा पद्धतीने आयोजन होतं? कोणते कार्यक्रमांचा समावेश असतो? स्पेशली गणपतीत मी म्हटलं तसं, पहिलं म्हणजे भजन संध्येचा एक चांगला कार्यक्रम असतो की ज्यात अगदी छोट्या छोट्या मुलांपासून ते अगदी भारतातून आलेले आजी आजोबा असतील किंवा आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांनाही सगळ्यांना त्याच्यात भाग घेता येतो, वेगळं टॅलेंट बघायला मिळतं. अगदी शास्त्रीय पासून ते अगदी आपल्या क्लासिकल पासून ते अगदी नॉर्मल भावगीतापर्यंत सगळ्या प्रकारचे संगीत प्रकार त्याच्यात इन्क्लुडेड असतात. जी मुलं इन्स्ट्रुमेंट्स वाजवतात त्या मुलांना एक संधी मिळते. आणि त्याच्याबरोबरच डान्स आहे, तुम्ही म्हटलं तसं की छोट्या छोट्या नाटिका आहेत,
त्याच्यामुळे भरपूर प्रकारचे असे रंजनाचे कार्यक्रम असतात. म्हणजे शेवटी इथे असं होतं की हॉल छोटे आहेत, कारण इथल्या लोकांना आपल्यासारखे 1,000 लोक आणि 2,000 लोक ही कॉन्सेप्टच त्यांना पटत नाही. म्हणजे मी जरी म्हटलं आमच्याकडे गणपतीला पहिल्या दिवशी कमीत कमी 150 लोक असतात, ओ माय गॉड 150 कसं करणार तुम्ही, काय करता? म्हणजे इथे लग्नाला सुद्धा लोक 50 च्या वरती लोक म्हणजे त्यांना डोक्यावरून पाणी जातं. सो त्याच्यामुळे इथे हॉल छोटे आहेत, म्हणजे त्याची कपॅसिटी खूप छोटी आहे. त्याच्यामुळे गणपतीचा सांस्कृतिक कार्यक्रम जो असतो तो बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना RSVP मिळत नाही, कारण पार्टिसिपेंट्स एवढे असतात, त्यांचे आई वडील आणि फॅमिली याच्यातच तो हॉल भरून जातो. त्याच्यामुळे आता त्याची सोय आता आम्हाला करायची आहे. खरं तर मोठा हॉल आपल्याला कसा अवेलेबल होईल की जिथे आपल्याला सगळ्यांना एकत्र मोठ्या संख्येने असे कार्यक्रम करता येतील असं. पण खूप टॅलेंटेड लोक आहेत आपल्याकडे ज्यांनी खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या कला इथे सादर करतात, आणि भारतातून ते खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे, भारतात असताना खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे ते कुठेतरी ती त्यांना गप्प बसू देत नाही. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर नाटक आहे, डान्स आहे, गाणं आहे, प्रत्येक जण आपापल्या परीनी ते इथे पुढे कंटिन्यू करायचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळे छान वाटतं, छान वाटतं. म्हणजे माझ्या दोन्ही मुली भरतनाट्यम शिकल्या आहेत, गाण्याच्या क्लासला जात होत्या. मी म्हटलं तसं की नाटकाचा आमचा ग्रुप आहे, आणि हे सगळे लोक जे आहेत ते भारतात प्रचंड ऍक्टिव्ह होते, आणि ते इथे आल्यानंतर आपल्याला असं काही कधी करायला मिळेल किंवा आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे अशा ह्याच्यातूनच ही सगळी लोक पुढे आली आहेत आणि हे सगळं पुढे नेत आहेत. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की आता आपली जी युवा पिढी आहे तर त्यांनीही स्वतःचा असा एक ग्रुप तयार केला आहे, आणि जसे आपण आपले कार्यक्रम करतो तसं त्यांचे कार्यक्रम असतात. फंडरेझिंगसाठी ते बरेच इव्हेंट्स करतात, आणि नुसते ऑस्ट्रेलियातलेच नव्हे तर भारतात किंवा भारताबाहेर इतर देशात जेव्हा कधी अशी परिस्थिती येते जिथे आपल्याला आपली मदत जाणं गरजेचं आहे, तर अशा लोकांसाठी सुद्धा ही मुलं हिरिरीने पुढे येतात, भाग घेतात. एक दोन वर्ष दोन नाटकं त्यांनी 2 वर्षापूर्वी सादर केली, ज्याच्यात त्यांनी अगदी लिखाणापासून ते सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी सेट तयार करण्यापासून ते मॅनेजमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी या मुलांनी त्यांच्या केल्या. आणि खूप छान वाटतंय की ही पुढची पिढी ह्या सगळ्या गोष्टी अदर आमच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती या पुढे नेत आहेत. त्याच्यामुळे हे संपणार नाही आहे आणि छान पद्धतीने पुढे जाते, याचा खूप आनंद आहे. बरोबरच, आम्हाला सुद्धा तो आनंद आहे की आपली इकडची संस्कृती परंपरा जे आपण सगळ्यांनी अनुभव घेतला तो परदेशामध्ये होतो आणि तिकडच्या लोकांना सुद्धा त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होते, ही आनंदाचीच गोष्ट आहे. आता हे गणेश विसर्जन वगैरे जे आहे त्यात भारतामध्ये जसं समुद्रामध्ये केलं जातं, पण आता करोनाच्या काळामध्ये कुठेतरी छोटे हौद तयार करून ते केलं जाते, मूर्त्यांची उंची कमी केलेली आहे, तर तसे काही आता निर्बंध आहेत आणि तुमच्या इथे कसं विसर्जन एकंदरीत होतं? खूप चांगला प्रश्न आहे. कारण इथे गणेश विसर्जनासाठीचा मोठा प्रश्न होता, कारण आम्ही कुठेही नदीत म्हणा किंवा समुद्रात म्हणा विसर्जन करायचं असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. पण आता ही संख्या वाढते आणि लोकांनी काउन्सिलला अप्रोच केल्यामुळे आमच्या या एरियात लिव्हरपूलमध्ये एक त्यांनी स्पेसिफिक जागा आपल्या लोकांना त्यांनी अवेलेबल करून दिली आहे, तिथे फॅसिलिटीज त्यांनी अवेलेबल करून दिल्या आहेत की तुम्ही इथे मूर्ती विसर्जन करू शकता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बरीचशी लोक जाऊन विसर्जन करतात. पण जसं आपण म्हटलं तसं की मूर्ती ज्या आहेत त्या शाडूच्या मूर्ती सगळीकडेच सगळ्यांनाच अवेलेबल होतात असं नाही, आणि मग शेवटी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे तो जो एक भाग आहे की मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्या मूर्ती आहेत त्या व्यवस्थित होत, म्हणजे त्याचं ज्या पद्धतीने त्या व्यवस्थित मातीमध्ये मिसळून जायला पाहिजेत, पाण्यामध्ये मिसळून जायला पाहिजेत, तशा होत नाहीत. त्याच्यामुळे तो एक भाग सोडला थोडासा, तर काउन्सिलनी ती परमिशन दिलेली आहे तिथे विसर्जन करायची. पण शक्यतो आम्ही घरच्या घरीच विसर्जन करतो. म्हणजे त्याचं कारण असं की इथल्या आपल्या इथल्या कुठल्याही पर्यावरणाच्या ज्या रूल्स रेग्युलेशन्स आहेत
ते शक्यतो आपण न मोडता जर का पर्यावरणाला आपल्याला मदत करता आली अशा ह्याने मग आम्ही घरीच एक पिंप मोठा आणलेला आहे आणि त्याच्यात आम्ही विसर्जन करतो की जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मॅनेज करता येतील आणि मिळालेल्या संधीचा किंवा जो सपोर्ट आपल्याला काउन्सिलकडून किंवा गव्हर्नमेंटकडून मिळतोय त्याचा कुठेही आपण चुकीचा गैरवापर करत नाही किंवा त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतील असं अशा गोष्टी आपण कशा टाळू शकतो त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. त्याच्यामुळे बरेच लोक घरच्या घरीच विसर्जन प्रिफर करतात आणि काही लोक मग ठरलेल्या ज्या जागा आहेत तिथे मग विसर्जन करतात ते. बरोबरच, म्हणजे शेवटी दोन्ही बाजूंनी तसे प्रयत्न होणं आवश्यक असतं. केवळ बरोबर सरकारने नियम करणं आणि आपण ते पाळणं, यापेक्षा आपण सुद्धा तसा विचार करणं आणि सरकारला सहाय्य करणं किंवा त्या नियमांच्या अधीन राहून काम करणं हे महत्वाचं असतं, आणि ते तुम्ही करताय. एक शेवटचा प्रश्न म्हणजे, आज मराठी माणसाच्या घरी गणपती म्हणजे ही तर परंपराच राहिलेली आहे, महाराष्ट्रातच गणेशोत्सवाचं मुहूर्तमेढ रोवली गेली, पण आज ऑस्ट्रेलियामध्ये इतर भाषिक सुद्धा लोक असतील तर तिथे किती प्रमाणात गणेशोत्सव आहे, त्यांच्याकडे पण गणपती आणला जातो? आहेत म्हणजे घरी कितपत आपल्यासारख्या मूर्ती आणतात हे मला माहिती नाही पण जसं मी म्हटलं की मुरुगन टेम्पल जे आहे तिथे साऊथ इंडियन श्रीलंकन फॅमिलीज ज्या आहेत त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती हा उत्सव असतो. म्हणजे आम्ही तिकडेच जायचो की तिथे ही मातीची मूर्ती ते स्वतः बनवायचे म्हणजे लाल आपल्या मातीचा जसा गणपती असतो ना तसे ते तशी मूर्ती ते बनवतात आणि मग त्याची स्थापना होते महाप्रसाद होतो आणि मग मिरवणूक आणि त्या मूर्तीचं जे विसर्जन आहे ते समुद्रात विसर्जन केलं जातं. म्हणजे तो जसा आपल्याकडे पूर्ण तो जो प्रवास आहे गणपती स्थापन म्हणजे गणपती घडवण्यापासून ते विसर्जनापर्यंतचा तर तो तिथे छान पद्धतीने केला जातो आणि बरेच म्हणजे हजारोनी लोक असतात आपल्याकडे आणि त्याचबरोबर अबनचं जे टेम्पल आहे तर तिथे सुद्धा ते गौरी आपल्या गौरी बसतात त्याच्यामुळे छान वातावरण असतं आणि मजा येते. म्हणजे हे सगळे लोक म्हणजे श्रीलंकन लोक असू देत साऊथ इंडियन लोक असू देत सगळे लोक ह्याच्यात गुजराती लोक आहेत सगळे लोक ह्याच्यात हिरिरीने भाग घेतात पंजाबी आहेत इथे आल्यानंतर तुम्ही तुमच्या मर्यादा खूप विस्तारतात. म्हणजे तुम्ही एकमेकासारखे दिसतो किंवा म्हणजे अतिशयोक्ती नाही पण देश कुठल्या देशातून तुम्ही आलाय हा बॅरियर राहतच नाही आणि खूप आपल्या इथले जे लोक आहेत म्हणजे ऑस्ट्रेलियन तर आहेतच पण शिवाय इथे मायग्रेट झालेले इतर देशातले पण जे लोक आहेत त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल अतिशय आदर आहे. म्हणजे मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो की असं मी एकही माणूस आतापर्यंत पाहिलेलं नाही की ज्याला हिंदू संस्कृतीबद्दल की काहीतरी म्हणजे चुकीचा हे आहे किंवा त्यांच्या सगळ्यांच्या मनात एक आदर आहे कुतूहल आहे आणि त्यांना ते खूप छान वाटतं हे खूप कलरफुल आहे आणि किती इंथुजियास्टिक आहे किती छान वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात त्याच्यामुळे ते खूप अप्रिशिएट करतात एन्जॉय करतात. इवन आपलं फूड सुद्धा त्यांना खूप आवडतं म्हणजे स्पेशली गुलाबजाम लाडू रसमलाई ह्या गोष्टी ते खूप खूप आवडीने खातात आणि बरं वाटतं त्याच्यामुळे आणि आपल्याला जसं की खाणं पिणं आहे हे आपल्याला एकमेकाशी शेअर केल्याशिवाय आपल्या आपल्याला ते बरं वाटत नाही तसं त्याच्यामुळे छान वाटतं हे सगळे लोक आपलं जेव्हा कल्चर फूड जेव्हा अप्रिशिएट करतात तेव्हा छान वाटतं. बरोबरच, म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती आता देश विदेशामध्ये पसरलेली आहे, तिथे सुद्धा त्याच्याबद्दल कुतूहल आहे, लोकांना ते आवडते, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि तुम्ही हे जे ऑस्ट्रेलियातलं गणेशोत्सवाचं निदान घ्या, गणेशोत्सवाचं, कारण आपण आता इतर सणांबद्दल सुद्धा बोलू शकतो नंतर कधीतरी पुन्हा भेट होईल तेव्हा, पण तुम्ही गणेशोत्सवाचं चित्र हे अगदी हुबेहूब उभं केलं आमच्या समोर, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आम्हालाही तुम्ही ऑस्ट्रेलियात आम्ही कसा गणेशोत्सव साजरा करतो हे सांगण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद. न्यूज डंकाच्या वतीने
सगळ्या तिथे असलेल्या सगळे गणेश भक्तांना सुद्धा आमच्यातर्फे शुभेच्छा, आणि कोरोनाचं हे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे अशी गणेश चरणी प्रार्थना. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कळवा. हा व्हिडिओ जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि आमचं newsdanka.com ही जी वेबसाईट आहे ती पाहायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.